पढेगा इंडिया तो बढेगा इंडिया या ब्रीदवाक्याला सार्थ ठरवण्याचा यशस्वी प्रयत्न करीत आहे नाशिक जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेशी संलग्न असलेली संस्था अर्थात जनशिक्षण संस्था. नाशिक जिल्हा कार्यक्षेत्र असणाऱ्या या संस्थेनं दुर्गम ग्रामीण आदिवासी क्षेत्रातील मुलं आणि मुलींना स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी मोठं योगदान दिलंय. जिल्ह्यातील खेडेपाडे वाड्या वस्त्यांवरील मुलं जवळपासच्या गावात प्राथमिक शिक्षण घेतात, मात्र माध्यमिक अथवा उच्च शिक्षणाची सोय नसल्यानं त्यांची शाळा सुटते. मग शेतीकाम, मजुरी, गुरे चारणे किंवा घरकाम करणे इतकंच त्यांचं विश्व होऊन जातं. म्हणूनच जनशिक्षण संस्था त्यांना विविध व्यावसायिक प्रशिक्षण कोर्सद्वारे सक्षम करण्यासाठी प्रयत्नशील आहे आणि केंद्र शासनाच्या विविध योजना गोरगरिबांपर्यंत पोहोचवण्याचं कार्य करते. शासनाच्या स्वच्छता पंधरवडा कार्यक्रमाअंतर्गत प्रत्येक प्रशिक्षण केंद्रावर संस्थेनं विशेष कार्यक्रमांचं आयोजन केलं होतं. नाशिक तालुक्यातील गिरनारे लगतच्या धोंडेगाव प्रशिक्षण केंद्रातील विद्यार्थिनींनी स्वच्छता जनजागृती रॅली काढून गावकऱ्यांना स्वच्छतेचा संदेश दिला. तसंच केंद्रातील प्रशिक्षणार्थींना तज्ञांमार्फत स्वयं स्वच्छतेचं महत्त्व पटवून दिलं. मध्ये आपण पंचकर्म म्हणजे पाच कर्माचा समावेश असतो त्याच्यामध्ये. वमन म्हणजे तुम्हाला माहित असेल, थोडस कोरिलेट करू शकाल असं. वमन म्हणजे काय असतं की उलटी करण्याची औषधं देतं. काही काही वेळेस शरीरामध्ये आपले जे नॉर्मल दोष असतात, दोष म्हणजे काय आपल्या शरीरामध्ये जे घटक असतात त्याचं प्रमाण काही कारणापेक्षा जास्त वाढलं तर ते काढण्यासाठी आपण तो प्रयत्न करतो. आता मी तुम्हाला एक जनरल छोटस एक एक्झाम्पल देते. एखादा खड्डा असेल, त्या खड्ड्यामध्ये खूप पाणी साचले तर ते आपण दूर कसं करणार? त्याच्यामध्ये मुरुमाशी टाकायचं. व्हेरी गुड, व्हेरी गुड. तर या मुरुमाशी रिलेटेड मी माझ्याशी रिलेटेड एक सांगते की आपण काय करतो की आपल्या शरीरामध्ये जे घटक असतात जे थोडेसे वाढलेले असतात त्यांना आपण औषधी देऊन शमन करतो, म्हणजे त्यांचं काय करतो शांतता करून देतो. ठीक आहे, जर खूप मोठा खड्डा असेल आणि खूप पाणी असेल तर काय करणार? नाला काढणार किंवा मध्ये पाणी उपसून काढून टाकणार. तर तेच थोडंसं आपण पंचकर्मामध्ये करतो. आपल्या शरीरामध्ये जे घटक असतात ते प्रमाणापेक्षा जर वाढलेले असतात तर ते काढण्यासाठी आपण एक पर्याय शोधतो. मग त्याच्यामध्ये पाच प्रकारचे पर्याय आहेत. त्याच्यामध्ये एक वमन असतं, जे वरच्या साईडला दोष असतात ते काढण्यासाठी आपण उलटी करून औषध काढतो. ठीक आहे, जे खालच्या साईडला दोष असतात ते आपण परगेट यूज म्हणजे काय की जुलाबासाठी काही औषधं देतो की ज्याच्याने ते घाण असते ते बाहेर निघून जाईल. एक नस्य म्हणून असतं की जे नाकांशी रिलेटेड जे दोष असते, वारंवार ज्यांना सर्दी होते, ज्यांचं नाकाचा हाडवाकडा असतं, डोकं दुखणं असतं, तर याच्यामध्ये काय करतो की आपण नाकाच्या दोन नाकपुड्यांमध्ये तेल टाकतो, तेलाचे दोन दोन शेप टाकतो. तर आणि नस्य झालं बस्ती. बस्ती म्हणजे एनिमा. यावेळी जनशिक्षण संस्थांचे संचालक प्रकाश नाठे यांनी उपक्रमाविषयी माहिती दिली. मराठा विद्या प्रसारक समाज संचलित आणि कौशल्य विकास व उद्योजकता मंत्रालय भारत सरकार नवी दिल्ली पुरस्कृत जनशिक्षण संस्थान या संस्थेच्या माध्यमातून 15 जुलै ते 31 जुलै हा स्वच्छता पखवाडा या ठिकाणी साजरा करण्यात येतोय आणि हा पखवाडा संपूर्ण जिल्हाभर त्या ठिकाणी या संस्थेच्या माध्यमातून साजरा केला जातो आहे. त्याच्या अंतर्गत गावाची स्वच्छता, घराची स्वच्छता, गल्लीची स्वच्छता, वैयक्तिक स्वच्छता, आरोग्य, त्यानंतर वॉटर सेव, झाडे जगवणं, झाडे लावणं, या प्रकारचं जनजागृती आणि लोकांपर्यंत हा संदेश पोहोचावा यासाठी रॅली काढून त्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे व्याख्यानं आयोजित करून या संस्थेच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम ही जनशिक्षण संस्था या ठिकाणी करत आहे. आज धोंडेगाव तालुका जिल्हा नाशिक या गावामध्ये जनशिक्षण संस्थांचे जे काही प्रशिक्षण वर्ग चालतात त्या प्रशिक्षणार्थींच्या माध्यमातून रॅली काढून गावामध्ये
झाडं लावणे, झाडं जगवणे, झाडं वाढवणे, त्याचबरोबर पाणी वाचवा, पाणी जिरवा, अशा प्रकारचे, त्यानंतर संडास बांधा, स्वच्छता राखा, अशा प्रकारचा संदेश त्या रॅलीमधनं देऊन गावामध्ये या माध्यमातून जनजागृती करण्यात आलेली आहे. तसंच कार्यक्रम अधिकारी संगीता देठे यांनी कार्यक्रमाची रूपरेषा स्पष्ट केली. जनशिक्षण संस्थेच्या माध्यमातून जे काही आमचे प्रशिक्षण वर्ग चालतात ते नाशिक जिल्ह्यातल्या प्रत्येक वाडा, वस्ती, पाडा ह्या या ठिकाणी चालतात. आणि या धोंडेगावमध्ये मला जे काही ते प्रशिक्षण वर्ग चालवण्याची जी काही सहकार्य लाभलं, ह्या गावचे सरपंच, त्याचबरोबर गावचे ग्रामसेवक आणि ज्यांनी सगळ्यात म्हणजे मोठा वाटा घेतला ते गोपाळ पारधी, त्याचबरोबर आमच्या मराठा विद्याप्रसारक समाज संचलितचे ज्या काही आमच्या संस्थेच्या चेअरमन माननीय निलवंताई पवार, त्याचबरोबर जनशिक्षण संस्थेचे संचालक नाठे सर आणि माझा सर्व कर्मचारी वर्ग, माझे शिक्षक वृंद आणि गावातले सर्व ग्रामस्थ यांचं सहकार्य लाभलं म्हणून मी या कार्यक्रमाचा आज इथे उपलब्धता करून देऊ शकते. दरम्यान लाडजी प्रशिक्षण केंद्रातही स्वच्छता पंधरवडा राबवण्यात आला. यावेळी ग्रामपंचायतीच्या सहकार्याने वृक्षारोपण मोहीम राबवण्यात आली. यावेळी लाडजी ग्रामपंचायतीचे लोकनियुक्त सरपंच सुनील कडाळी यांनी जनशिक्षण संस्थेचे आभार मानले. आज लाडजी ग्रामपंचायत तालुका जिल्हा नाशिक येथे स्किल से संपूर्ण स्वच्छता अभियान या अभियानासाठी उपस्थित सन्माननीय नाठे मॅडम, नाठे सर, देठे मॅडम, शिंदे सर आणि माझे सगळे सदस्य ग्रामपंचायत आणि इथं प्रशिक्षणार्थी मुली हे सगळे उपस्थित होते. या उपस्थित प्रसंगी त्यांनी खूप असं सुंदर मोलाचं मार्गदर्शन करून आमच्या गावातील विद्यार्थिनींना एक सक्षमतेचा धडा दिला. आणि आज मी खरंच लाडची गावचं लोकनियुक्त या सरपंच नात्याने खूप आभारी, त्यांचा मनस्वी आभारी. आणि आज आमच्याकडे जो वृक्षारोपणाचा कार्यक्रम केला तो पण खूप प्रशस्त असा मोठा केला, त्यांचाही मी खूप आभारी. तसंच ग्रामसेवक एल पी पटेल यांनी जनशिक्षण संस्थेच्या उपक्रमाचं कौतुक केलं. लाडची हे गाव आदिवासी क्षेत्र व दुर्गम क्षेत्र असल्यामुळे इथं भरपूर प्रमाणात शिक्षणापासून वंचित राहून काही मुली घरीच बसत होत्या, परंतु या संस्थेने त्यांना स्वतःचं स्किल दाखवण्यासाठी विविध प्रकारचे प्रशिक्षण आयोजित करून त्यांना स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी योग्य ते मार्गदर्शन केलं, प्रशिक्षण देण्यात येते. त्याबद्दल लाडची ग्रामस्थांच्या वतीने व या मुलींच्या वतीने मी संस्थेचं आभार मानतो व त्यांचं ऋण व्यक्त करतो. या कार्यक्रमास रेखा कडाळे, मुरलीधर पारधी, लता उदार, एकनाथ फसाळे, सावळीराम फसाळे, अनुसया मोरे, विठाबाई पारधी, राजाराम कडाळे, जिजाबाई कडाळे, पोलीस पाटील सुनील कडाळे, जनशिक्षण संस्थेच्या प्रशिक्षिका पौर्णिमा निर्भवने, कार्यक्रम सहाय्यक संदीप शिंदे, सागर गायकवाड, मोबिलायझर तुळसा खाडे आदींसह विद्यार्थिनी आणि ग्रामस्थ उपस्थित होते. वृत्तसंकलन विभाग, वेद न्यूज, नाशिक.